अहमदनगर महाविद्यालयाच्या रूपाने सर्वसामान्यांसाठी उच्च शिक्षणाची कवाडं खुली करणाऱ्या डॉक्टर भास्कर पांडुरंग हिवाळे यांच्या स्मृतिदिनी त्यांना अभिवादन करण्यात आलं. अहमदनगर पहिली मंडळीच्या वतीनं डॉक्टर हिवाळे यांच्या स्मृतिस्थळी पुष्पचक्र अर्पण करून त्यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला. नगरमध्ये अहमदनगर महाविद्यालयाच्या रूपानं सर्वसामान्यांसाठी उच्च शिक्षणाची कवाडं खुली करणारे शिक्षण महर्षी डॉक्टर भास्कर पांडुरंग हिवाळे यांचा स्मृतिदिन शनिवारी साजरा करण्यात आला. यानिमित्त अहमदनगर पहिली मंडळीच्या वतीनं डॉक्टर हिवाळे यांच्या स्मृतिस्थळी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी जॉन्सन शेक्सपियर, रेव्हरंड पी जी मकासरे, मिलन कदम, नंदकिशोर जाधव, मिलिंद भिंगारदिवे, महेंद्र भोसले, राजेंद्र शिंदे आदी उपस्थित होते. डॉक्टर हिवाळे यांनी अतिशय दूरदृष्टीनं नगरमध्ये सर्वप्रथम महाविद्यालय सुरू केलं. या महाविद्यालयानं अनेक विद्यार्थी घडवले असून आजही महाविद्यालयाचं नाव कायम आहे. त्यांच्या कार्याला स्मृतिदिनानिमित्त उजाळा देण्यात आला. डॉक्टर भास्कर पांडुरंग हिवाळे यांचे आईवडील हे पेशाने शिक्षक होते. सोलापूर या ठिकाणी मिशन शाळेत हे दोघेही शिक्षकांचं काम करत होते आणि त्यांच्याच देखरेखीखाली पहिली ते तिसरीपर्यंतचं शिक्षण डॉक्टर भास्कर पांडुरंग हिवाळे यांचं सोलापूर या ठिकाणी झाले. नंतर चौथी ते मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण त्यांचं अमेरिकन मिशन हायस्कूल या ठिकाणी झालं. या काळामध्ये त्यांच्यावर एक मोठी आपत्ती येऊन पडली. मॅट्रिकचं शिक्षण घेत असताना प्लेगच्या साथीने अगदी 15 दिवसाच्या अंतरानं त्यांचे आईवडील दगावले. कुटुंबाचा प्रमुख आणि थोरला भाऊ म्हणून कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी भास्कर पांडुरंग हिवाळे यांच्यावर येऊन पडली. भास्कर पांडुरंग हिवाळे यांनी 1905 रोजी आपले मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि उत्तीर्ण झाल्यानंतर पदवीधर शिक्षण घेण्यासाठी ते विल्सन कॉलेज या ठिकाणी गेले. त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण त्या ठिकाणी घेतलं आणि त्यानंतर ते तत्त्वज्ञानाचं शिक्षण घेण्यासाठी, MA शिक्षण घेण्यासाठी ते अमेरिकेला गेले. लहानपणी ज्यावेळेस ते शिक्षण सोलापूर या ठिकाणी घेत होते, अमेरिकन मराठी मिशन या शाळेमध्ये घेत असताना तत्कालीन त्या काळातील एक प्रसिद्ध शिक्षक शिवरामपंत भारदे यांचा ते खूप लाडके आणि आवडते विद्यार्थी होते. भास्कर पांडुरंग हिवाळे हे देखील शिवरामपंत भारदे यांचा आदर करीत होते आणि त्यांच्या जीवनात त्यांनी जे काही पुस्तकं लिहिली त्यातलं एक पुस्तक आदर म्हणून त्यांनी शिवरामपंत भारदे यांना अर्पण केलेलं आहे. शिवरामपंत भारदे यांचा बौद्धिक पात्रतेचा भास्कर पांडुरंग हिवाळे यांना खूप मोठा फायदा झालेला आहे. लहानपणापासूनच आईवडील शिक्षक जणू सेवा शिक्षण सेवाकार्य हे डॉक्टर भास्कर पांडुरंग हिवाळे यांना बालपणापासूनच मिळाले. प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.